भडगाव तालुक्यातील कचगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून कचगाव बसस्टँड परिसरात मुख्य चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन त्वरित गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित गतिरोधक टाकण्याचे काम केले. मात्र पुढे गतिरोधक आहे यासंबंधी सूचना कुठेच न दिसल्याने गतिरोधकवर सफेद पट्टे न टाकल्याने भरधाव येणारे वाहन या गतिरोधकावर जोरात आढळले जात असून वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटत आहे. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन जळगाव चांदवड महामार्गावर असलेले गतिरोधक संबंधी सूचना लावण्यात यावी व गतिरोधकवर सफेद पट्टे मारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तत्काळी ते जे ब्रेकर टाकलेले त्यांना सफेद पट्ट्या मारण्याची गरज आहे. कारण की ते रस्त्यावर जर काही न राहिलं तर गाडी डायरेक्ट आदळते. त्याच्यामुळे प्रशासनाने ते दखल घेऊन ते सफेद पट्टे मारावे आणि ते कोर्ट पाहिजे तिथं प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.